नमस्कार महाकृषी दर्शनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत पावसात उघडीप पण आज रात्री महाराष्ट्रातील या अकरा जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा पाहूयात काय आहे यासंबंधीची सविस्तर माहिती मान्सूनने कालपर्यंत देशाचा बहुतांश भाग व्यापला आहे दिल्लीसह वायव्य भारतात अद्याप सर्वदूर पावसाची शक्यता नसली तरी हवामान अनुकूल नसल्यामुळे येत्या काही दिवसात मान्सूनची वाटचाल धीम्या गतीने होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे भारतीय हवामान खात्याच्या मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार पुढच्या तीन ते चार तासामध्ये विदर्भातील गडचिरोली गोंदिया अकोला अमरावती आणि चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील विशेषतः ब्रह्मपुरी भागामध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे तर आज रात्री हवामान खात्याने महाराष्ट्रातील अकरा जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे यामध्ये कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा आणि पुणे या जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर विदर्भातील अमरावती वर्धा नागपूर गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांनाही आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांना कोणताही इशारा देण्यात आलेला नाही तर हे होते आताचे अपडेट पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत धन्यवाद